मित्रांनो नमस्कार, मी प्रवीण यादव स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे झाडीचा माणूस। झाडीपट्टीतील नामवंत तसेच नवोदित कलाकारांचे हक्काचे कलापीठ म्हणजेच झाडीचा माणूस। आता इथे सारख्या बाजार बसलेला काय करणार या मंगळसूत्राची पवित्रता। जाऊ द्या, आणि म्हणूनच स्त्री जात नमक खराब असं बोलल्या जात। माफ करा, अगदी स्त्री जात तशी नाही। आजपर्यंत स्त्रीचे अनेक रूप पाहिले तुम्ही। स्त्री, स्त्री म्हणजे काय? स्त्री म्हणजे काय? रडणाऱ्या चिमुकल्या छातीशी घेऊन अमृताचं प्रासन करणारी माऊली म्हणजेच एक स्त्री। स्त्री म्हणजे काय? भाऊबीजेला ओवाळणीच्या वेळी ओवाळणीसाठी माझा भाऊ येणार म्हणून ती डोळ्यात पाणी आणून भावाच्या आतुरतेनं वाट पाहणारी वेळी बरी म्हणजे एक स्त्री। स्त्री म्हणजे काय? लग्नानंतर विदयच्या क्षणी आपल्या असूंच्या अभिषेक घालून आनंद आणि वीराचा क्षण एकाच वेळेस उपभोगायला लावणारी मुलगी म्हणजेच एक स्त्री। या सगळ्या त्यागमूर्ती डोळ्यासमोर आल्या की ती गजरामध्ये या समाजाला लागलेली कीड आहे असं समजायला काय हरकत नाही। पण ही कीड घातक आहे। तिचा संसर्ग समाजाला होता कामा नये, नाहीतर जगाचे प्रतिनिधित्व राखणाऱ्या भारतीय संस्कृतीचे लखतर हे वेशीवर टाकले दिसते। आणि म्हणूनच आजपासून आत्तापासून मी एक प्रण करतोय, माझ्या जीवात जीवाच्यापर्यंत माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत आजपासून जिजाकरांनी तिरस्कार। ही हिरवीगार वनराई अगं हिच्या सानिध्यात कसा मनाला ताजेपण आहे। आयरणी निसर्गाची किमया अगं ह्याच जी निसर्गाने निर्माण केली आहे ती। हा बघ, हा थंडगार हवेचा झोका सुद्धा अगदी मन मोहून टाकतो। तुम्ही असं कधी म्हटलं का? हे बघ, आता जे शाश्वत सत्य आहे त्याची तारीफ तर करायलाच हवं। तू पण निसर्गा एवढीच सुंदर आहे, म्हणून तर हा राधेश्याम तुझ्या प्रेमात पडलाय। कशी चढली मला सांगशी? Thank you.
प्रेमकर दिसतो माझ्या. विश्वास नाही माझ्या? नाही ग, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. तुला आठवत आहे गजरा, माझा पहिला हार्ट अटॅकचा झटका तुझ्या मांडीवरच आला होता. आणि त्यावेळेस मी स्वतःला भाग्यवान समजत होती, तेवढ्यासाठीच की तुम्ही माझे हक्काचे पती नसून सुद्धा आपली सेवा करण्याची संधी मिळाली. आता माझी शेवटची एकच इच्छा आहे की माझ्या शेवटचा हार्ट अटॅकचा झटका सुद्धा तुझ्या मांडीवरच यावा आणि मला मरण यावं. असं अभद्र बोलू नका, तुमच्यानंतर माझं काही होणार? तुझं काही नाही होणार ना, मी तुझ्या सुखासाठी सगळ्या सोयी करून ठेवणार आहे. पैसा बंगला, तुझं उर्वरित जीवन खरंच सुखी जाईल आणि तेही माझ्या घरच्यांपेक्षा अलग, आणि त्यांच्यापासून तुला काहीही त्रास होणार नाही. बरं दिगवले, मला ना गाईड मध्ये बसून फिरण्याची खूप इच्छा आहे आणि सोबत मला तुम्ही पण हवाय. ठीक आहे, ही पण तुझी इच्छा मी पूर्ण करेन. एक नवी कोरी गाडी देईन तुला आणि त्यासोबत मी पण म्हणजे त्या गाडीत मी फिरायला येणार. गजरा, आता आपल्या या जोडीला अलग करण्याचं सामर्थ्य कुणामध्येच नाही. सामर्थ्य जर असेल ना तर फक्त मृत्यूमध्ये. असं पुन्हा कधी बोलायचं नाही. अगदी सावित्री सारखी भांडून मी एमराजांसोबत तुम्हाला हक्काने परत आले. वा सावित्री वा. आता कशाला सावित्री सारख्या देवीचं नाव घेऊन आणखी पापाचं ओझं वाढवून घेते. अरे स्वयं देजा ना आकाशात चमकणारी शुक्र चांदणी कुठं आणि हा तुझ्यासारखा मिनमिनचा दिवा कुठं ज्याच्या खाली सदैव अंधारच अंधार. तपश्येच्या बळावर इंद्रदान करून पतीचे प्राण वापस आणले म्हणून कलियुगात सुद्धा सावित्रीची पूजा केली जाते. त्या सावित्रीची तुलना तू स्वतःशी करायला निघाली आहेस. अगं बेटकी किती फुगली तरी ती बैला एवढी होऊ शकत नाही. अगं कशाला तर सरांना स्वप्नांच्या बागा दाखवतेस, कशाला खोट्या आशेवर जगवतेस. जमराजांकडून वापस आणलं सोड, उलट यांना लवकर झटका येऊ आणि हे नरकात जाऊ अशी प्रार्थना करत असेल तू. बरे मी सावित्री होणार. अरे सावित्री म्हणजे काय? सावित्रीची महती कळते तुला? अरे अरे केवळजीच्या स्मरणानं आपोआप हात जोडले जातात अशी ती पतिव्रता कुठं? आणि फक्त पैशासाठी, पैसे मोजण्यासाठी दिवसातून 10 वेळा पाचले पडणारी तू वेश्या कुठं? ओरडू नकोस, तुझ्या ओरडण्याला सत्य धरण्यात जाणार नाहीये. अरे ज्या मांडीवर डोकं ठेवून सर अखेरचा श्वास सोडायच्या गोष्टी करताय, त्या मांडीवरून आजपर्यंत किती हात फिरले याची कल्पना जर यांना असती ना तर हे आपले धंदे करण्यापेक्षा आत्महत्या करणं पसंत. आणि सर बोललेल्या सगळ्या गोष्टी पुराव्यासह सिद्ध करून दाखवायची माझी तयारी आहे. कदाचित तुम्हाला विस्मरण पडलं असेल तर आठवण करून देतो. तुम्ही विद्यार्थ्यांना चोखामेळ्याचा अभंग शिकवला, आठवा त्या दोन ओळी. आठवा, ऊस डोंगा परी रस नो हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. परत एकदा याचं स्मरण करा, जीवनात कधीही वाईट होणार नाही. आणि आता जास्त तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही कारण माझ्यापेक्षा ज्ञानी तर तुम्ही आहातच, शिवाय सिनियर कॉलेजचे प्रिन्सिपल आहात. बघा तू काही काळजी करू नको, आता मी याच्या बोलण्याला कधीच विचारित नाही. तुझ्या जीवनातून गेला असेल तरी मी तुला जीवनाच्या शेवटपर्यंत कधीच तुला माझ्यापासून दूर नाही करणार, कधीच नाही. बघ आता फारच उशीर झालाय, मी तुला घरी सोडून देतो, पण तुला कॉलेजची कामं पण आहेत, काही घाबरू नको.